लक्ष्मी देवे नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पंचदिवसीय पर्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, या दिवाळीच्या पाच दिवसाच्या पर्वामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। या दिवशी माता लक्ष्मीचे भगवान कुबेर यांचे विधिवत पूजन केले जाते। तर मग हे जे पूजन आहे, कोणतेही पूजन असो, ते शुभ मुहूर्तामध्ये झाल्यास त्याचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होत असते। तर मग हे जे पूजनाचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच अमावस्या ही दोन दिवस असणार आहे, त्यातील मग लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं, 12 किंवा 13 केव्हा करायचं लक्ष्मीपूजन, याविषयी जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण अमावस्या तिथी कधी प्रारंभ होते ते जाणून घेऊया। तर अमावस्या तिथी प्रारंभ होते 12 नोव्हेंबर दुपारी 2:44 आणि अमावस्या समाप्ती होते 13 नोव्हेंबर दुपारी 2:56। तर अमावस्या तिथीचं लक्ष्मीपूजनाचं जे विधान आहे ते प्रदोष काळ तसेच निशिता काळामध्ये रात्रीच्या वेळेस पूजनाचं विधान आहे। तसेच अमावस्या तिथीचं महत्त्व हे रात्रीच्या वेळेस असतं, त्यामुळे 12 नोव्हेंबरची जी अमावस्या आहे ती रात्रव्यापिनी आहे, त्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे। तर आता जो लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे तो जाणून घेऊया। तर प्रदोष मुहूर्त जो आहे सायंकाळी 6:01 ते 8:34 प्रदोष मुहूर्त आहे। त्यानंतर वृषभगाळ मुहूर्त आहे सायंकाळी 6:12 ते 8:12 त्यानंतर अमृतकाळ मुहूर्त आहे सायंकाळी 5:40 ते 7:20 आणि निशिताकाळ जो मुहूर्त आहे तो रात्री 11:57 ते रात्री 12:48 या मुहूर्तामध्येच आपल्याला पूजन संपन्न करायचं आहे। तसेच जो राहूकाळ आहे तो राहुकाळमध्ये शुभ कार्य करणे टाळले जाते, तसेच पूजन देखील टाळलं जातं। तर तो राहुकाळ देखील जाणून घेऊया की या दिवशी राहुकाळ कधी आलेला आहे। तर जो राहुकाळ आहे तो 12 नोव्हेंबर दुपारी 4:36 ते सायंकाळी 6:01 हा 1:25 राहुकाळ आहे। हा काळ टाळून आपल्याला पूजन करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।